निप्पाणी येथे कपिल स्पोर्ट्सच्या वतीने बक्षीस वितरणाचे आयोजन. खेळाच्या माध्यमातून व्यक्तींचा उत्तम विकास साधला जातो. निप्पाणीत विविध पद्धतीच्या खेळाडूने आपले कलाकौशल्य दाखवून राज व देश पातळीवर आपली खेळाडू वृत्ती दाखवावी, आपले व आपल्या निप्पाणी भागाचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन कर्नाटक राज्य रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथे कपिल स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या संघाला बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संतोष मेस्त्री यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी क्रिकेटमध्ये उत्तम खेळलेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पुढे बोलताना राजू पवार म्हणाले, निप्पाणीसह परिसरात विविध खेळांमध्ये प्रावीण्य असलेले युवक आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते नक्कीच देश आणि राज्य पातळीवर यशस्वी होतील, यात तीळ मात्र शंका नसल्याचे सांगितले. कोणताही विजय मिळतो त्याला पहिला महत्व जर असेल तर हरलेल्या ज्याच्या जोडीला असतो, जो हरलेला असल्याशिवाय विजय प्राप्त करणाऱ्याला बंधूंनो कधीच महत्व नसतं. म्हणून विजय झालेल्यांना माझी विनंती आहे, कारण जर विजय झाला असेल तर हरलेल्याची कधी नालस्ती करू नका. कारण कोणताही खेळ असेल, कोणतीही स्पर्धा असेल, तर आपल्याला विजय मिळवलेल्यापेक्षा हरलेला जोपर्यंत आपल्या जोडीला असल्याशिवाय विजय झालेल्याचा आनंद कधीही व्यक्त होता येत नाही. आणि जर हरलेली व्यक्ती जर आपल्या समोर नसेल तर जिंकलेल्याला कधीच महत्व येत नाही. तेव्हा माझ्या तरुण बंधवांना सांगतो, कारण आता आपल्याला सर्वांना मी सुधाकर माने साहेबांनी सांगितलं, संतोषजी तुमचं कौतुक फार कौतुक आहे. आणि कुणी तर जसं मगाशी सुहास सरांनी म्हटलं की तुम्ही लढ म्हणा, तसं कोणतर लढ म्हणणार लागतंय, कोणतर शाबासकी. कारण हे जे ट्रॉफ्या दिलेले आहेत, हे जे बक्षीस दिलेलं आहे, ते बक्षीस तुम्हाला किती रुपये दिलं ह्याचं महत्व नसतंय, कारण हे बक्षीस महत्वाचं असतंय. आम्ही लहान असताना आम्हाला शाळेत जर एखादा पेन दिला तर तो पेन आम्ही वर्षानुवर्ष जपून ठेवायचा, वही दिली तर जपून ठेवायचं. ते किती पैसे मिळाले त्या पैशाची त्यात किंमत नसते, मात्र आपल्याला एक बक्षीस मिळालं हे त्यांना फार महत्वाचं असतंय. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, माने साहेबांनी सुचवल्याप्रमाणे हे जे काही डाईची तुम्हाला कमतरता आहे मी तुम्हाला देतो, याची काय किंमत असेल तर खरेदी करून घेऊन या, तुम्हाला उद्याच त्याचे पैसे देऊन टाकतो. त्यानंतर अजून काय तुम्हाला या खेळाडूंच्यासाठी काही माझ्याकडून मग आर्थिक राजकीय सामाजिक जी काय मदत लागत असेल त्यासाठी तुम्ही मला रात्री 12 फोन करा, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. जसं तुम्ही क्रिकेटच्या ग्राउंडवर तुम्ही खेळताय तशा पद्धतीनं तुमच्या पाठी मागणं एक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ नाही आहे, कारण तुम्ही कंटाळलेले आहात मला माहित आहे. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढील काळाच्या ज्या स्पर्धा असतील त्या स्पर्धेसाठी मी मागच्या वेळीस ग्राउंडवर सांगितले, खरोखर या कपिल स्पोर्ट्स कौतुक करण्या इतपत आपल्याकडे शब्द नाहीत. मी परत एकदा आमच्या रयत संघटनेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुधाकर माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निप्पाणी नगर निप्पाणी गावामध्ये क्रिकेटची परंपरा अत्यंत मोठ्या प्रकारची आहे. मी या ठिकाणी कैलासवासी विश्वासराव शिंदे यांची आठवण काढणे अत्यंत जरुरीच आहे, कारण त्या खेळासाठी त्यांनी जिवंत असेपर्यंत त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याचबरोबर मी कैलासवासी सुभाष सांगावकर यांचं आठवण काढणे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यांनी यमुंडा टीमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रणजी आणि राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू आणून एक इथं क्रिकेटची ईर्ष्या निर्माण करण्याचा त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी निप्पाणीमध्ये कसोटी पट्टू नरेश चुरी रॉजर बिल्ली जाधव पांडुरंग साळगावकर क्रिकेटमधील खेळाडू ह्या निप्पाणीमध्ये येऊन खेळून गेलेले आहेत. रणजी खेळाडू इथे खेळून गेलेले आहेत. त्याच्यामुळं निप्पाणीचं नाव संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये क्रिकेट प्रेमी म्हणून बघितलं जाते. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम क्रमांक हिंदवी स्पोर्ट्स ए
द्वितीय क्रमांक कपिल स्पोर्ट्स, तृतीय क्रमांक कपिल ब्लू आणि चतुर्थ साई स्पोर्ट्स यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व शिल्ड देऊन गौरवण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास कपिल स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष सुहास दुधाने, संतोष मेस्त्री, संदीप पाटील, संदीप माने, अमर आवटे, कृष्णा वाळके, सूरज पोळ, लोकेश घस्ते, प्रणित घस्ते, इम्रान बडेघर, लियाकत नगारजी, इम्रान मकानदार, संजीव इंदूरकर, वसंत मोरे, रमेश कराळे, नाना जाधव, रमेश तोरसकर, विलास पाटील, प्रशांत मुसळे यांच्यासह कपिल स्पोर्ट्सचे सर्व पदाधिकारी, क्रिकेट संघाचे कर्णधार, उपकर्णधार, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.